नमस्कार भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये आपण बघूया इथे देव राजवर्धनला म्हणत असतो की चल आपण जाऊया मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये तेव्हा राजवर्धन म्हणतो काही काय बोलतोय तो बायकांचा कार्यक्रम आहे आपण कसं तिथे जायचं तेव्हा इकडे देव म्हणत असतो काही हरकत नाही रे गेलं तर काय होतंय आमच्या गावातले एका शायरने म्हणालेलं आहे ये नाही आसान इतना समजली जीए या मेहंदी का कार्यक्रम हे औछचुकेसे जान आहे काही हरकत नाही मी आहे ना तुझ्याबरोबर चल आपण जाऊया तेव्हा राजवर्धन म्हणत असतो हो हो शायर मला सगळं कळते बरं का, लानी का तिथे रसिका आली असेल आणि तुला रसिकाला बघायला तिथे जायचं आहे ना नाही कळते मला सगळं कळते म्हणजे हळद माझी आहे पण तुला रंगायचं आहे मला सगळं कळते पण मी तुझ्याबरोबर येणार नाही तेव्हा देव म्हणत असतो तू कशाला घाबरतोयस मी आहे ना तुझ्याबरोबर तेव्हा राजवर्धन म्हणत असतो हे बघ तो मुलींचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला तिथं जाणं अलावून नाही आहे तेव्हा इकडे देव म्हणतो तू काही घाबरू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर चला आपण जाऊया तर इकडे देव राजवर्धनला जबरदस्ती तिथून घेऊन जातो तर इकडे सुदर्शनने राजवर्धनचं आणि देवचं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा तिथे सानिया येते आणि म्हणत असते की बाबा काय झालं तुम्ही कसला विचार कर तेव्हा सुदर्शन म्हणत हे बघ सानिया आता राजवर्धन त्याच्या मित्राबरोबर आतमध्ये गेलाय आता तू एक काम करायचं दरवाजाच्या तिथे उभं राहायचं आणि त्याच्यावरती लक्ष ठेवायचं हा गोल्डन चान्स आता मला मिस करायचा नाहीये आता राजवर्धन आतमध्ये आहे ना तर ती पार्टनरशिपची डील आहे ते आपल्याकडे घ्यायची आहे तेव्हा इकडे आता तुला तिथे लक्ष ठेवायचं आहे तेव्हा इकडे आता सानियाला सुद्धा ती आयडिया खूपच जास्त आवडलेली असते तर पुढील भागामध्ये आपण बघूया इकडे कावेरीची मेहंदी चालू असते आणि मेहंदीसाठी रसिका आणि रेवा सुद्धा आलेल्या असतात तर इथे राजवर्धन येतो आणि कावेरीच्या शेजारी बसतो तेव्हा इकडे कावेरीचं लक्ष जातं तेव्हा राजवर्धनने आपल्या डोक्यावरती ओढणी घेतलेली असते आणि कावेरीकडे तो बघत असतो तेव्हा इकडे रेवाचं लक्ष राजवर्धनकडे जातं आणि ती त्याला जिजू अशी हाक मार तेव्हा राजवर्धन सुद्धा जिजू असं म्हणतो तेव्हा सगळेजण हसायला लागतात तर इकडे रसिका म्हणत असते की आजी आज बकरे सापडलेले आहेत आता तुम्ही सांगा या लोकांना आपण काय शिक्षा द्यायची तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की लग्न झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बायकोच्या तालावरती नाचायचं आहेच पण त्याआधी तुम्हाला गाण्यावरती नाचावं लागेल तेव्हा इकडे राजवर्धन म्हणतो काय तर इकडे राजवर्धन आणि देव दोघे जण डान्स करत असतात तेव्हा इकडे कावेरी त्यांच्याकडे बघून खूपच जास्त हसत असते तर आता राजवर्धन आतमध्ये गेलेला असतो तेव्हा सुदर्शन आणि सानिया दोघं मिळून जे प्लॅनिंग बनवलेलं असतं त्याच्यामध्ये सफल होतील का की त्यांचा प्लॅन फ्लॉप होईल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि बघत रहा भाग्य दिले तुम्हाला